मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात नवरात्री आणि दसरा दिवाळीच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात जमिनीत उगणाऱ्या कंदांना मागणी असून ते घेण्यासाठी पुणे मुंबईच्या लोकांसह मुरबाडकरांची गर्दी या ठिकाणी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण मुरबाड माळशेज घाट महामार्गावरील तिन्हात पोलीस चौकी मुरबाड या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गोरगरीब आदिवासी आणि सर्वसामान्य व्यापारी वर्गांनी आपली दुकानं थाटली आहेत. या दुकानांत नवरात्री दिवाळीपूर्वी ग्रामीण भागातील जमिनीत उगणाऱ्या फळांना मोठी मागणी असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि त्यांची विक्री देखील जोरदार सुरू आहे. यामध्ये मुरबाडच्या मातीत पिकणारी करवंदे, रत्ताळी, दोडके, मिनी काकडी, कोणी, त्याचबरोबर आलकुंदे, भुईमुगाच्या शेंगा, वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, मक्याचे कणीस इत्यादी बाजारात आले असून त्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई माळशेज घाटमार्गे जाणाऱ्या प्रवासी वर्गाची या मुरमाड जमिनीत उगणाऱ्या फळांची मागणीही मोठी असल्याकारणानं या ठिकाणी आमचा व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने होत असल्याच्या प्रतिक्रिया या ठिकाणी असलेल्या दुकानदार गीताबाई पवार यांनी दिल्यात. एकंदरीत नवरात्री आणि दिवाळीपूर्वी व्यवसाय करणाऱ्या या फळांना चांगली मागणी असून त्यांच्या उपजीविकेला योग्य मार्ग असून लोकांनी स्थानिक दुकाने लावणाऱ्या गोरगरिबांकडून या वस्तू खरेदी कराव्यात असं आवाहनही यावेळेस करण्यात आलेलं आहे. कोण कसे कसे तुम्हाला म्हणजे आता लोक कुठून कुठून कसं येतात? भरपूर लांब लांबचे लोक येण्यासाठी कासमुरबाडमध्ये वर्षातून येतात. वर्षातून जो माणूस येणार नाही तो वर्षातून एकदा तरी येणार. म्हणजे कोणी आता लोक येतात का? भरपूर हो, भरपूर लांब लांबचे लोक. न्यूज रिपोर्टर बाळा भांगे, आज 24 तास, मुरबाड.